नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रोविथ मराठी आपले यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम सोयाबीनचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात हा जमा करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, ही रक्कम पहिल्या दिवशी 30 कोटी व दुसऱ्या दिवशी 20 कोटी अशी एकूण 50 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हा जमा करण्यात आलेली आहे व उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच ही जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, पाहूयात कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांचे 50%पेक्षा अधिकचे नुकसान हे झाल्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी 25% अग्रिम पीक विमा मंजुरीसाठी अधिसूचना ह्या लागू केली होती. तर यानुसार जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना ही अग्रिम रक्कम त्यांच्या खात्यात जमा व्हायला ही सुरुवात झाली आहे. तर मागील 2 दिवसात 50 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती ही कंपनींच्या सूत्रांनीही दिली आहे. तर ही बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टी तसेच ऑगस्टमधील पावसाची अनियमितता यामुळे खरीपातील पिकांचे 50%पेक्षा जास्त हे नुकसान झाले होते. तर अशावेळी जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानींच्या 25% अग्रिम रक्कम मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनास अधिसूचना या करण्याबाबत सूचना ह्या शासनांकडून दिल्या होत्या. तर त्यानुसार जिल्ह्यामध्ये समितीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. तर यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये 50%पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचे निदर्शनास आले होते. तर यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोयाबीन, कापूस, तूर व आणि खरीप ज्वारी यासाठी पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अधिसूचना दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी ही लागू केली होती. तर या अधिसूचनेद्वारे जिल्ह्यातील सर्व 93 महसूल मंडळातील सोयाबीन, कापूस, ज्वारी विमाधारक शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानीच्या प्रमाणात 25% रक्कम ही अग्रिम विहित ही मुदतीत देण्याचे निर्देश देखील कंपनीला दिले होते. परंतु या अधिसूचनेला विमा कंपनीने आक्षेप घेतला होता. तर याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात 19 ऑक्टोबरला झालेल्या जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या कंपनींचा आक्षेप फेटाळत वास्तववादी माहितीही सादर केली होती. तर यामुळे अग्रिममधून काही पिकांना वगळून सोयाबीन उत्पादकांना 25% अग्रिम पीक विमा देण्याचे निर्णय हा घेण्यात आला होता. तर जिल्ह्यातील 6.5 लाख हेक्टरवर पेरणी झालेल्या सोयाबीनसाठी 8.5 लाख विमाधारक भरलेल्या अर्ज शेतकऱ्यांना 311 कोटींपेक्षा अधिकची अग्रिम रक्कम मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला होता. तर त्यानुसार सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा होत आहे. तर पहिल्या दिवशी 30 कोटी तर दुसऱ्या दिवशी 20 कोटी असे एकूण 50 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा करण्यात आले आहेत व उर्वरित रक्कम पुढील काही दिवसातच जमा होईल अशी देखील माहिती कंपनींच्या सूत्रांनीही दिलेली आहे. तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा 50 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हा जमा करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, कशी वाटली याची माहिती ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.